आणि या परिवार एकत्रित येण्यापाठी मागे ग्राम पंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा लोकसभा या दोन लोकसभा आणि चार विधानसभा आणि दोन नगरपालिकेशी रिले त्या ठिकाणी मताधिक्य असणाऱ्या या परिवाराची ताकद आहे आणि अखंड एकत्रित झाल्यानंतर अनेक पक्षाच्या निरीक्षकापासून सगळ्यांना आपल्याकडे बघावं लागेल बोलताना पुढच्या गड्याने माझ्या त्या ठिकाणी प्रचारात टीका करत असताना विमान आलं म्हणून सांगितलं मी हैदराबादला गेलो बेटा काळजी करू नको या इथल्या पंढरपूर मंगळवेढ्यातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी पोटनिवडणुकीला 1,05,717 मताधिक्य त्या ठिकाणी मतदान रुपये आशीर्वाद इथल्या मायबाप जनतेने सावली धरण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि त्या सावलीच्या जोरावर आणि या परिवारातली जी असलेली एकजुटीची ताकद आहे विमानं तर येतील पण पुढच्या पंढरपूरच्या राजकारणात अनेक हेलिकॉप्टर भीतर घिरच्या घालतील काळजी करू नको हे एकीचं बळ असल्यावर चेअरमन साहेब बरोबर बोलतोय ना आणि एक हेलिकॉप्टर बऱ्या पुढच्या त्या ठिकाणी भविष्यात या पंढरपूर वरती गिरट्या घालताना त्या ठिकाणी दिसतील म्हणून बेट्या विमानाचं बाकीचं त्या ठिकाणी तू बोलू नको तुला जेवढं झेपल तेवढंच त्या ठिकाणी बोल कारण या पंढरपूरला भले त्या ठिकाणी आम्ही आमच्यावरती टीका टिप्पणी करत असताना बंधूंनी सांगितलं की आम्ही वाड्यावरती त्या ठिकाणी परिवार बांधला अरे आमच्या त्या ठिकाणी परिचारक कुटुंबाशी किंवा पुढच्या पांडुरंग परिवाराशी आमचं पक्षीय वैचारिक मतभेद जरूर असतील परंतु आम्ही कधीच कोणाची त्या ठिकाणी मनभेद ना आमच्या वडिलांनी किंवा आमच्या त्या ठिकाणी बाप दादांनी एकमेकांशी ठेवलं नाही कारण हयात असताना त्या ठिकाणी निवडणुकीची प्रचाराची बोलण्याची भाषा सन्मानानं संस्कृतीनंच त्या ठिकाणी वापरली यापूर्वीची भाषणं देखील बघा विधानसभेला जरी बोलत असेल भले ते वैचारिक विरोधक असतील पक्षीय विरोधक असतील परंतु आम्ही आमची पातळी कधी बंधून खाली स्तरावर दिली नाही कारण राजकारण हे तात्पुरतं त्या ठिकाणी सोडून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी विकासाच्या जोरावर लोकांच्या सर्वसामान्यांच्या हिताच्या जोरावरती बोलायचं असतं आणि म्हणून बंधून हा परिवार एकसंघ झालाय या निवडणुकीमधून तर आपलं त्या ठिकाणी विजय मिळालाय या विजयानं हुरळून न जाता भविष्य काळात या परिवाराच्या माध्यमातून या तालुक्यातल्या अनेक शेतकरी सभासदांना शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्यासाठी असेल भाटघरच्या पाण्यासाठी असेल किंवा दुधाच्या ज्या शेतकऱ्यांना जो जोडधंदा म्हणून दुधासाठी जो त्या ठिकाणी दूध आपल्याच सोलापूर जिल्ह्यातला जाणून बुजून तो दर पाडला जात असेल यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावरती उतरण्याची वेळ जरी आली तरी हा परिवार आणि या परिवारातला आपलेपणा जपण्यासाठी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आपल्या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला या निमित्तानं सांगतो शहरातला बंधूंनो कॅरिडोर सारखा जो त्या ठिकाणी या शासनाचा किंवा काही चुकीच्या माणसांचा चाललेला प्रयत्न आहे अनेक व्यापारी बंधूंचं किंवा इथल्या सर्वसामान्य कुटुंबाचं घर उद्ध्वस्त करण्याचं पाप घाट त्या ठिकाणी काही लोकांनी घातलेला आहे त्या बाबतीत देखील शहरातल्या तमाम पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या कायमस्वरूपी सुख दुःखात सहभागी होण्याची भूमिका इथून पुढच्या काळात त्या ठिकाणी बंधूंनो आमची असेल म्हणून कुठलाही स्वार्थ कुठलाही करार न करता हा परिवार भविष्य काळातला इथं उपस्थित असणारा माझा तरुण सहकारी माझी भगिनी त्या ठिकाणी कोण ग्राम पंचायत वरती जाईल कोण पंचायत समितीला जाईल कोण जिल्हा परिषदला जाईल कोण नगरपालिकेला त्या ठिकाणी जाईल आणि म्हणून या परिवाराची एकीची एक शक्तीची वजनमूट त्या ठिकाणी एकसंघ ठेवून आपल्या परिवारातल्या भविष्य काळातल्या अनेक तरुण सहकाऱ्यांना विविध संस्थांवरती काम करण्यासाठी आपलं देखील ज्या या निवडणुकीमध्ये जसं पाठबळ आशीर्वाद दिला त्याच पद्धतीचा उद्याच्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या ठिकाणी आपला आशीर्वाद द्यावा.